संपूर्ण किल्ले प्रतापगडावरती विद्युत रोषणाई आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये लेझर शो आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तारखेप्रमाणे 30 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन हा मोठ्या प्रमाणामध्ये किल्ले प्रतापगडावरती सातारा जिल्ह्यामध्ये आपण साजरा करतो आहे. शिवप्रताप दिनाला एक खूप मोठं महत्व इतिहासामध्ये आहे. गेली जवळपास 325 वर्ष या तारखेला किल्ले प्रतापगडावरती शिवप्रताप दिन त्या त्या परिस्थितीनुसार साजरा केला जात होता. यावर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसाहेब या दोघांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम हे शिवप्रताप दिनाचे या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत. आदल्या दिवशी 29 तारखेला रात्री आणि 30 तारखेला रात्री संपूर्ण किल्ले प्रतापगडावरती विद्युत रोषणाई आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये लेझर शो आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संपूर्ण किल्ल्याची रंगरंगोटी त्या ठिकाणी भगव्या पताका आणि संपूर्ण किल्ला हा एक प्रकारे नटवलेला आपल्याला सजवलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जो प्रमुख बुरुज आहे प्रतापगड किल्ल्याचा टिहाळणी बुरुज त्या मुख्य बुरुजावरती 75 फुटी भगवा ध्वज पहिल्यांदाच या ठिकाणी आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी फडकावणार आहोत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले प्रतापगडावरती जो पुतळा आहे त्या पुतळ्यावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करून तिथं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याच्यानंतर लगेचच मर्दानी खेळ आणि ढोल पथक लेझिम पथक जे पारंपरिक आहेत वाद्य किंवा खेळ त्याचं देखील सादरीकरण किल्ल्यावरती या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं मोठ्या उत्साहामध्ये दिमाखामध्ये आणि शानदारपणानं सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन या ठिकाणी आपण 30 तारखेला साजरा करत आहोत.